बजाजनगर येथे सोमवारी स्वामी समर्थ महाराज पालखीचे आगमन झाले होते. यावेळी शेकडो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. बजाजनगर येथे सोमवारी 28 मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पालखीचे आगमन झाले होते. यावेळी 22 महानगर परिसरातील शेकडो भाविकांनी स्वामींच्या पालखीचे दर्शन घेतले. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे गेल्या 22 वर्षापासून परिक्रमा अंतर्गत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखीचे दरवर्षी बजाजनगर येथे आगमन होत असते. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सोमवारी बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात पालखीचे आगमन झाले होते. गुरुवर्य परमपूज्य अनंत महाराज पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीसोबत अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे पुजारी संजय महाराज श्रीकांत झिपरे यांच्यासह शेकडो वारकऱ्यांचा समावेश होता. बजाजनगरातील विविध प्रमुख मार्ग आणि चौकातून या पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचा समारोप स्वेच्छ शिल्प हाऊसिंग सोसायटी त्रिमूर्ती चौक येथे करण्यात आला. या ठिकाणी वसंत माने यांच्या निवासस्थानी भाविकांना दर्शनासाठी सायंकाळपर्यंत पालखी ठेवण्यात आली होती. यावेळी स्वामींची सामूहिक महाआरती घेऊन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी बजाजनगरसह सिडको वाळूज महानगर रांजणगाव शेनपुंजी वळदगाव पाटोदा पंढरपूर गंगापूर नेहरी वडगाव कोलाटी घाणेगाव आणि करोडी आदी परिसरातील हजार भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.